नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर फा बोलायचं आहे मला योगिता संदर्भात तर योगिताचं असं म्हणणं आहे की अविदादा भोळा आहे आणि त्याला कुणी बोलू नका त्याला वाईट कमेंट्स करू नका त्याला एवढं कळत नाही त्याला कुठे बाहेर जायचं कळत नाही म्हणजे त्याला प्रवास करायचा कळत नाही माझ्याकडं तो कधी येत नाही आणि पूनम त्या इकडं पण तो कधी जात नाही त्यामुळं तुम्ही तो फक्त आईच्या शब्दाला हा त्या दिवशी म्हणजे आई आणि हा अविदादा दोघे मिळून जे काही बोलत होते ना राजूभाऊला आणि पिंकीला तर त्यावेळेस तिचं असं म्हणणं आहे की तो फक्त हाला हा करत होता बाकी त्याला काही कळत नाही का गं बाई त्याच्यावरती तू त्याच्या चुकांवरती किती दिवस पांघरून घालणार आहेस तो भोळा आहे का भोळा भोळा म्हणून लोकांना पाहतो मी दिशाभूल करून फसवत आहे किती भोळा आहे का तो भोळा व्यक्तींचं का लग्न झालं असतं का हल्ली चांगल्या चांगल्या मुलांना लग्न त्यांची लग्न व्हायनात मुलगी बेटाना आणि हा भोळा आहे त्याला काहीच कळत नाही बोलायचं कळत नाही आणि बायकोसमोर आई समोर बरं हो भाऊ भाऊजेला नावे ठेवत होता की वहिनी अध्यक्ष आहे लोकांची भांडणं मिटवते त्याला हे बरं बोला बोलायचं कळतं आणि दुसऱ्या दिवशी लगेच म्हणते की आई पण व्हिडिओमध्ये येणार नाही माझं मी एकटा व्हिडिओ बनवतोय आणि तुम्ही मला वाईट कमेंट्स करू नका माझं मी जसे जसे होतील तशी जसे येतील तशी व्हिडिओ बनवत जाईल हा कुठला ऍटिट्यूड आहे त्याचा आणि तू म्हणतेस की भोळा आता बंद कर वाई भोळा भोळा म्हणायचं एक तर तुमचे कंटेंट तर असे आहेत ना खरंच तुमच्या कंटेंटमधून काही घेण्यासारखं नसतं उलट एकमेकांची इज्जत की आपण जे म्हणतो बेइज्जत करणं एकमेकांची बदनामी करणं एकमेकांना अरेरावेची भाषा करणं कुणाला रिस्पेक्ट नाही देणं नवरा नवरा बायकोसुद्धा तुम्ही एकमेकाला रिस्पेक्ट देत नाहीत तर काय करायचं काय घ्यायचं तुमच्या व्हिडिओमधून आणि तू सांगतेस की आवी दादा भोळा आहे ना असं आहे तसं आहे काही नाही तुमचा हा ड्रामा थांबवा तुम्ही चांगले तुमचे सगळ्यांची आय डी भरपूर ग्रो होऊ राहिले आहेत आता तुमचे सगळ्यांचे चॅनल मोठाले झालेले आहेत त्यामुळे तुम्ही चांगले कंटेंट द्यायचा प्रयत्न करा आणि हो जरी तुमचे डेली ब्लॉग असतील मला काहीच हरकत नाही पण अशा चुकीचे मॅसेज लोकांपर्यंत पोहोचत जाऊ नका जसं की भांडण दंटा यातनं काय घ्यायचं तुम्हाला काय सिद्ध करायचं असतं चांगलं काहीतरी द्या ना तुम्ही तुम्ही एक तुम्ही एकत्र कसे राहताय बहीण भाऊ कसे प्रेमाने राहत आहे तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीने कसे राहताय नवरा बायको कशा प्रेमाने राहताय कसे एकमेकांना समजून घेत आहे तुम्ही या गोष्टी दाखवा पण तुम्ही ते काही दाखवत नाहीत तुमचं काय असतं नेहमी फक्त रुस बाय माहेरी रुसून गेली नवऱ्यानं मारलं बायकोने शिवे दिला ते पण तुमच्या लाईव्ह ऑन कॅमेरा सगळ्या गोष्टी घडत असतात तर हे कुठेतरी थांबवा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आईच्या आणि तू जे आहे ना तुझा भाऊ तो भोळा भोळा म्हणतेस तर तू भोळा वगैरे काही नाही पब्लिकला कळते तो कसा आहे चाला की खूप तर त्याच्या चुकांवर पांघरून घालू नको आणि नको ते स्पष्टीकरण देत बसू नको पब्लिकला कळते सगळं काय खरं आणि काय खोटं तर चला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद